ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहतायत News24 सह्याद्री. अहमदनगर शहरातील घडामोडी शहराची खबरबातमध्ये पाहूया. कोरोनाच्या सावटामुळे अहमदनगर शहरात ढोलताशा मिरवणुकीला फाटा देत सार्वजनिक गणेश मंडळांनी चार भिंतीच्या आतच गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी झुंबड उडाली होती. तोंडाला मास्क घालूनच नागरिकांनी बाप्पाचं मनोभावे स्वागत केलंय. नागरिकांच्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडालेला पाहायला मिळाला. काही दुकानदारांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर नियम पाळले तर काही दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. जिल्हा परिषदेमध्ये कोरोनामुळे आणखी एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे जिल्हा परिषदेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 पोहोचली आहे. त्यात एका अधिकाऱ्यासह 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद मुख्यालयात 22 कर्मचारी अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान आरोग्य विभाग, शिक्षक, इतर कर्मचारी कोरोना बाधित झालेत. त्यांचा आकडा 50 पुढे गेला आहे. जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलच्या अवास्तव बिलावर आता भरारी पथकांची नजर असणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबतचे आदेश काढलेत. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी याबाबत आवाज उठवला होता. कोरोनाचा कहर वाढत आहे हे पाहून बेड्स उपलब्ध नसल्याचे भासवले जात होते. बेड्स, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा मग काळाबाजार करून पैसे हडपण्याचा संधी साधूपणा नगरची खासगी रुग्णालय करत होते. याला आता चांगला चाप बसणार आहे. गिरीश जाधव यांनी केलेल्या तक्रारीची दखल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आरोग्य समितीने घेतली आहे. नगर शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कोरोना रोखण्यासाठी दिवस रात्र काम करणारे कोरोना योद्धेही कोरोनाच्या विळख्यात सापडलेत. आता थेट महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवर यांच्या कार्यालयात कोरोनानं शिरकाव केलाय. आयुक्तांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला आणि त्यांच्या कुटुंबाला उपचारासाठी कोरोना उपचार केंद्रात दाखल केलं आहे. आतापर्यंत महापालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांना यात आपला जीव गमवावा लागला आहे. एवढे दिवस फील्डवर काम करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांना याची भीती होती, मात्र आता कोरोनाने कार्यालयात काम करणाऱ्यांनाही घेरायला सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मृत जनावरांच्या विल्हेवाटीसाठी मनपाने उभारलेल्या अॅनिमल इन्सुलेटर प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली. या दाहिनीमुळे बुरुडगाव डेपो परिसरातील दुर्गंधी कमी होईल. मनपाने आधी तात्पुरती व्यवस्था केली होती, मात्र आता 67 लाख रुपयांच्या खर्चातून जनावरांची दाहिनी उभारण्यात आली आहे. या प्रकल्पाची क्षमता 300 ते 800 किलो इतकी आहे. या बातम्यांसह शहराची खबरबातमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका News24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स.